अजित पवार गुट के विधायक और प्रवक्ता अमोल मिटकरी ने अजित पवार की तस्वीर पर ट्वीट करते हुए मुख्यमंत्री बनने की बात कही। मिटकरी के इस ट्वीट पर पूछे गए सवाल पर शरद पवार गुट के नेता जयंत पाटिल ने कोई भी टिप्पणी करने से साफ इनकार कर दिया और कहा कि वर्तमान में राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैं, तो मैं कैसे बात कर सकता हूँ कि भविष्य में अजित पवार मुख्यमंत्री बनेंगे या नहीं। मौजूद गणित में अजित पवार कैसे मुख्यमंत्री बन सकते हैं जबकि वहां महागठबंधन की सरकार है। जब तक तीनों का गणित मेल नहीं खाता तब तक इस पर बात करना उचित नहीं होगा। प्रेडिक्शन्स करना योग्य नहीं आणि सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे अजित दादांना मुख्यमंत्री या सध्याच्या गणितात कसं होऊ शकतात हे कळल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य नाही। आता ते त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर अमोल मिटकरींनी बोलायचं आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यायची आणि जरा मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्ष काम केलं आहे आणि मला कौतुक आहे की पुरवण्या मागण्या देखील आता 46,000 कोटीपर्यंत गेल्या। मागच्या वेळी देखील पुरवणी मागण्या अर्थसंकल्प झाल्यानंतर मांडण्यात आता आलेल्या आहेत आणि खर्च हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार करू शकतं आणि मागेल त्याला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळतो आहे याचं मला देखील कौतुक आहे।